ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, ज्योतिष शास्त्रातील अत्यंत प्रसिद्ध असं पुस्तक म्हणजे लाल किताब। यामध्ये धन प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी तसेच इच्छापूर्तीसाठी देखील अनेक उपाय, अनेक टोटके सांगितले गेले आहेत। हे उपाय, हे टोटके अत्यंत प्रभावशाली आहेत। या उपायांमध्ये जीवन बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे। हे उपाय प्रभावी तर आहेतच, पण त्वरित फलदायी देखील आहेत। यांचा जो परिणाम आहे तो तुम्हाला काही दिवसांमध्येच दिसून येईल। ज्या लोकांना मोठ्या प्रमाणात पैसा हवा आहे त्यांच्यासाठी खास आजचा उपाय आहे। जर तुम्ही घरासाठी, जमिनीसाठी किंवा गाडीसाठी खूप मोठं कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज फिटत नसेल, तर हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय नक्की करा। उपाय काय आहे पाहण्यापूर्वी, जर तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील। मित्रांनो, आपल्या घरातून गरिबी, दारिद्र्य कायमचे दूर व्हावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, गायीला हिंदू धर्मामध्ये मातेचं स्थान दिलं आहे। गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात। जेव्हा आपण गोमातेला एखादी भाकरी किंवा रोटी खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवी देवतांना नैवेद्य दाखवल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि या सर्व देवी देवतांचे कृपाशीर्वाद आपल्याला व आपल्या कुटुंबाला मिळतात। जर आपल्या दारामध्ये देशी गाय असेल तर मित्रांनो, आपल्या अनेक पिढ्यांचं कल्याण होत असतं असं शास्त्र मानतं। त्यामुळे शक्य तितकी गोमातेची सेवा अवश्य करा। आजचा हा उपाय गोमातेशी संबंधित आहे। आपल्या घरामधील गरिबी, दारिद्र्य कायमचे दूर करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी 5 किलो पीठ घ्यायचे आहे। तुम्ही गव्हाचे, ज्वारीचे, बाजरीचे कुठलेही पीठ घेऊ शकता। त्याचबरोबर 5 किलो गूळ घ्यायचा आहे। या पीठामध्ये गूळ मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला रोटी बनवायची आहे। चपाती असेल, भाकरी असेल, काहीही तुम्ही वापरू शकता, तर अशी रोटी आपल्याला बनवायची आहे आणि ही रोटी आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे। लक्षात ठेवा, देशी गाईलाच आपण ही रोटी खाऊ घाला, तरच या उपायाचा 100% लाभ आपल्याला होईल। रोटी खाऊ घालत असताना, तसेच बनवत असताना देखील आपल्याला एक मंत्र सतत मनामध्ये म्हणत राहायचा आहे। मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय या श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा आपल्याला जप करत करत रोटी बनवायची आहे। तसेच गोमातेला खाऊ घालत असताना देखील आपल्याला या मंत्राचे उच्चारण मनातल्या मनात करायचे आहे। मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर जोपर्यंत आपल्या घरातून गरिबी पूर्णपणे जात नाही तोपर्यंत प्रत्येक गुरुवारी आपल्याला एक रोटी, थोडासा गुळ घालून गोमातेला खाऊ घालायची आहे। प्रत्येक गुरुवारी 5 किलो पीठ आणि 5 किलो गुळ आणण्याची काही गरज नाही। पुढचे गुरुवार तुम्ही फक्त एक रोटी आणि थोडासा गूळ गोमातेला खाऊ घालायचा आहे, जोपर्यंत तुमच्या घरातील गरिबी दूर होत नाही। मित्रांनो, हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या कायमच्या दूर होतील। नोकरी धंद्यात तुम्हाला यश मिळेल। अनेक मार्गांनी घरामध्ये पैसा येऊ लागेल। लाल किताबमधला अत्यंत प्रभावशाली असा हा टोटका आहे, उपाय आहे। या उपायामुळे 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या येणाऱ्या भावी पिढ्यांना देखील त्यांचे आशीर्वाद मिळतील। तर धनवृद्धीसाठी, धनप्राप्तीसाठी तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये गो माता की जय अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।